हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। तर कशा आहात तुम्ही सगळे? मला बरे आहात ना? इथे बरी आहात, बरी झाली, मस्त वाटते मला आता। तर आजचा व्हिडिओ मेकअप बेसवरती आहे, आपण मेकअप करणार आहे। तर बघूया मेकअप मी कशी करते। लेट्स गो स्टार्ट। पहिले मी टोनर अप्लाय करणार। आपलं मॉइश्चरायझर नेक्स्ट आहे, आपलं प्राइमर। काय आहे ते? काय आहे ते? पहिले आता आयब्रो सेट करून घेते। लास्ट व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं फ्रेंड्स कसं बनवायचं आहे ते, जाऊन चेक करा तो व्हिडिओ। कन्सिलर लावून घेते। हे आपलं आयब्रो हायलाइट से आयब्रो हायलाइट हायलाइट होतं आपली। आता आपण एक छोटं ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेऊया। म्हणजे खूप इझी होतं ब्लेंडिंग करणं, ते छान ब्लेंड होतं। पावडर मी सेट करून घेते ना। तर आत्ता आय शॅडो खूप बेसिक ठेवला मी, खूप इझी। तर बघा मी हा कलर घेतला आहे, आपला हा कलर। झाले माझे पिंक कलरचे, तर मी हा हाय शॉट घेते पिंक शिमरी। तर आपलं बेस डन आहे। आता आपल्याला काय करायचं, फक्त कोणतं पण काजळ घ्यायचे आणि काजळ लावायचं आपलं डायरेक्टली असं, बरोबर अशा प्रकारे। याला ब्लेंड करून घ्यायचं असे फ्लॅट ब्रश टेम्पलला ब्लेंड करून घ्यायचं आहे ना। ब्लेंडिंग डन झाली माझी, हे आयस करून घेऊ। तेव्हा फ्रेंड्स ब्लेंडिंग झाली, आपण बेस करून घेऊया। हातानेच अप्लाय करते आता मी। आपण कन्सिलर अप्लाय करून घेऊया। ब्लेंड करून डॅम ब्युटी ब्लेंड करून फाउंडेशन अप्लाय करून घ्या। आपण वाटत लावूच वाटत नाही, सेट करून घेऊ। सगळं हायलाइटर अप्लाय करून घेते। काजळ लावून घ्यायचे आणि डार्क कलर घ्यायचा आपल्याला। ब्लॅक पण चालेल किंवा पर्पल पण चालेल किंवा ब्राऊन पण चालेल। त्याला घेऊन आपल्याला असं परत ब्लेंड करायचे। असं ब्लेंड व्हायला पाहिजे छान नको। आता आपण लिपस्टिक अप्लाय करून घेऊ। आता आपण आयलॅश अप्लाय करून घेऊ।
झाले सगळं मेकअप, तर फक्त मेकअप फिक्सर अप्लाय करून घेते मी. तर फ्रेंड्स मी फायनल लुक मध्ये आली, फक्त इयरिंग्स घालायचे राहिलेत. बघा कशा आहेत इयरिंग्स. तर मी पिंक कलरची कुर्ती घातली आहे इथे, मला दाखवते. तर मी इयरिंग्स हे वाले घालते, झुमके छान दिसतील. तर फ्रेंड्स आपला मेकअप क्रिएट झालेला आहे. नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, मेकअप कसा वाटला ते. सिंपल मेकअप आहे, इझी मेकअप आहे, लवकर कुठेही जाण्यासाठी करू शकता. लग्नात वगैरे जाण्यासाठी किंवा पार्टी वगैरे इव्हेंट वगैरेमध्ये तुम्ही करू शकता. तर अफोर्डेबल मेकअप प्राईस पण आहे, तसं हेवी नाही आहे. फ्रेंड्स हे आपला फायनल लुक आहे. कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मला तुम्हाला हा लुक कसा वाटला ते. आणि तुम्हाला जर स्ट्रेटनिंग बघायचं असेल, मी स्ट्रेटनिंग कशी केली आहे तर ते पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला पाठवून देईल. तुम्ही नक्की चेकआउट करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बरेच काय, बाय.